आप लोग सर्वांच की प्रेरणा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता है। तो राज्य ध्वज आगमन प्रसंगी उपस्थित असलेले शहराचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांचे सर्व नगरपालिकेतील सदस्य बापूजीराव राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव उपस्थित सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, त्यांची सुरुवातीला सर्वांची माफी मागून अडीचच्या दरम्यान हे रथ आपल्या पावन भूमीत या ठिकाणी दाखल होणार होतं, परंतु आता 7 वाजता आहेत आणि 5 तासापासून परिसरातील शहरातील बरीच मंडळी या ठिकाणी दुपारपासून थांबलेली होती, परंतु जागोजागी रस्त्यात ध्वज पूजन होत होतं, त्यामुळं त्याला 5-7 तासाचा उशीर त्या ठिकाणी झाला। आम्ही सर्व संपर्कात होतो नानाराव भोवळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या की यात्रा ही हे रथ केव्हा या ठिकाणी पोहोचणार, इतकंच नव्हे तर 10-15 किलोमीटरचं अंतर कमी व्हावं यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती आमचे सहकारी जगनमामा सहाने यांना रामनगर येथे दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी उपस्थित करून वीर कल्याण मार्गे आपण जर आलात तर 15-20 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी कमी होऊ शकतं, त्यामुळे ते जिथं थांबले होते आणि ही यात्रा उशिरा का होईना हे ध्वज त्या ठिकाणी उशिरा का होईना या ठिकाणी पूजनासाठी आपल्या सर्वांच्या पक्षीने या ठिकाणी ही रथ त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। ध्वज स्वराज्य ध्वजाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी अधिक वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही, परंतु जिल्ह्यामध्ये 33 जिल्हे फिरत असताना मला वाटत नाही का एका जिल्ह्यामध्ये स्वराज्य ध्वजाचं 2 ठिकाणी पूजन झालं असेल अधिकृतरित्या, ते म्हणजे संत गजानन महाराजांची पावन भूमी शेगाव आणि दुसरी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जन्मभूमी सिंदखेड आहे। हे तुमच्या आणि माझ्यासाठी अतिशय भाग्याचं त्या ठिकाणी आहे। 9 सप्टेंबरला हे रथ जे 74 मीटर चोही बाजूने म्हणजे उंची त्याची जर आपण विचारात घेतली आणि ध्वज जर बघितला तर तो 74 मीटरचा त्या ठिकाणी आहे। आज प्रतिकृती म्हणून छोटी प्रतिमा आपण त्या ठिकाणी पूजनासाठी या ठिकाणी ठेवली, परंतु हा 74 मीटरचा ध्वज त्या रथामध्ये रथाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी पूजनासाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे। 90 किलोचा 74 मीटर 90 किलो त्याचं वजन आहे आणि 9 सप्टेंबरला हे रथ त्या ठिकाणाहून निघालं। कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य ध्वज आणि त्याची अशा प्रकारे 36 जिल्हे 6 राज्ये 37 ठिकाणी आणि 12,000 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून हा ध्वज 15 ऑक्टोबरला
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कर्जत जामखेड मधील त्या विधानसभा क्षेत्रातील किल्ले खरडा ज्याला पूर्वीचा आपण शिवपट्टण म्हणतो त्या ठिकाणी रोवण्यात येणार आहे। नानाराव आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे कि 15 ऑक्टोबरला हे ध्वज त्या ठिकाणी रोवत असताना आपण त्याचे साक्षीदार व्हावे, आपण उपस्थित राहावे आणि म्हणून ते निमंत्रण घेऊन देखील आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। असो आज सर्वांच्या साक्षीने आपण जिजाऊ महासाहेबाला या ठिकाणी अभिवादन केलं। मी भजनी मंडळाचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल। दुपारी 2 वाजल्यापासून महिला पुरुष मंडळी त्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते आणि ध्वज सोबत त्या ठिकाणी ते काळा आणि मृत्युंगाच्या गगरात या ठिकाणी त्याचं आगमन करीत या ठिकाणी वाड्यापर्यंत त्यांनी या ठिकाणी आले। आपण सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं, संत गावकर महाराजांना अभिवादन केलं आणि त्यानंतर जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून आपल्या सर्वांसाठी हे सर्वात भारतात सर्वात उंचीच स्वराज्य ध्वज याची संकल्पना याची मांडणी जर आपण करायला बसलो तर त्याला बराच उशीर त्या ठिकाणी लागणार आहे। 1745ला खरडा किल्ला हा मराठ्यांनी त्या ठिकाणी बांधला होता, त्यानंतर तो निजामांकडे गेला आणि 1795ला पुन्हा खरड्या किल्ल्यावर त्या ठिकाणी मराठ्यांनी विजय मिळवला आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी या ध्वजाची निर्मिती होण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। हा ध्वज राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे। 6 राज्यांमध्ये आणि 37 जिल्ह्यांमध्ये फिरत असताना अयोध्या असेल, मथुरा असेल, इतर धार्मिक स्थळ असतील, राज्यातील असतील, परराज्यातील असतील, अजमेरचा दर्गा असेल, सर्व धर्मीय आणि प्रेक्षणीय ऐतिहासिक स्थळे जी आहेत त्या ठिकाणी पूजनासाठी हा ध्वज त्या ठिकाणी नेऊन 15 ऑक्टोबरला होण्याचं त्यांनी संकल्प केलेला आहे। त्यांच्या या संकल्पाला मी मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी मनापासून या स्वराज्य ध्वजाचं जे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे ते तुमचं आमचं सर्वांचं एक जिव्हाळ्याचं विषय आहे। आज ते ध्वज आपण सर्वांनी अतिशय आनंदाने मान सन्मानाने या ठिकाणी आपण आणलं। यानंतर आपला प्रवास मला माहित आहे तर 5ची वेळ आपली मसुदरी देवीच्या त्या ठिकाणी आंबळला होती पण इथं 7 वाजलेत